चाय के पैसे मांगने को लेकर हुए विवाद में 35 वर्षीय व्यक्ति को चाकू से मारने की घटना सामने आई है। इसमें व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया है, जबकि पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस स्टेशन तहसील अपराध क्रमांक 256/22 कलम 326 304 34 या गुन्ह्यामध्ये 24 तारखेच्या सकाळी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान गांधीबाग गार्डनच्या समोरच्या जागेमध्ये मोकळ्या जागेमध्ये काही 2 इसमांनी चाकूने हल्ला केला होता त्या जखमीवर। जखमी हा जेवण करून रात्रीच्या वेळी तो आपल्या घराकडे जात होता, कामावरून घरी जात होता, आणि त्यावेळेला हा हल्ला झालेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, राकेश नरेश झोडापे वय 26 वर्ष राहणार पाचपावलीच्या हद्दीतला आहे, अक्षय भारत टेंभुर्णे त्याचा मित्र आहे, या दोघांनी किरकोळ कारणावरनं जखमीवर हल्ला केला होता आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यातले 2 आरोपी अटक केलेले आहेत। नाही, बरोबर आहे, हेच कारण होतं। सकाळी तो पहाटे जात असताना चहा पिण्यासाठी तो थांबला आणि त्यावेळेला हे आरोपी आले आणि आम्हालाही चहा पाज अशा या कारणावरनं आणि तसंच खर्रा खाण्याच्या कारणावरनं या दोघांमध्ये किरकोळ बाचावाची वादविवाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी त्याला स्टॅबिंग केलेलं आहे। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।